निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. रत्नागिरी ते गोवा हे 312 किलोमीटर अंतर 3 दिवसात सायकलने यशस्वीरित्या पूर्ण करून रत्नागिरीतील 10 सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणचा नवा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची कोकण भरारी मोहीम नुकतीच पार पडली. गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहाने तयार असतात, परंतु गोव्याला सायकलिंग करून जात प्रदूषणमुक्त कोकण हा संदेश सर्वत्र पोहोचवण्याचा मान रत्नागिरीतील या 10 सायकलपटूंना मिळाला. यामध्ये रत्नागिरीचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर निलेश शिंदे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर तोरल शिंदे, डॉक्टर निशिगंधा बोंगशे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉक्टर नितीन सनगर, मंगेश शिंदे, माधव काळे, सौ निमा काळे आणि किरण चुंबळकर यांनी यात सहभाग घेतला होता. कोकणाच्या सागर किनाऱ्यावरून प्रवास करत 3 टप्प्यात सायकलपटूंनी हा प्रवास पूर्ण केला. त्यामध्ये पहिल्या दिवशी पावस, पूर्णगड, आडिवरे, धारतळे, नाटे, जैतापूर, कात्रादेवी मंदिर, जामसंडे असा प्रवास करून सायकलपटू देवगड येथे पोहोचले. त्यांचा हा प्रवास 101.2 किलोमीटरचा होता. दुसऱ्या दिवशी देवगडहून निघून मिडबाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे यामार्गे वेंगुर्ले येथे सायकलपटू पोहोचले. त्यांचा हा प्रवास 106.5 किलोमीटर अंतराचा होता. तर तिसऱ्या दिवशी वेंगुर्ले येथून निघून मोचेमाड, शिरोडई, करमाळी असे करत सर्वजण गोव्याला पोहोचले. हा त्यांचा प्रवास 104.3 किलोमीटर अंतराचा होता. यावेळी जिद्दी माउंटेनियर्सच्या टीमने त्यांना सहकार्य केलं. हा प्रवास करताना कोकणचं वेगळं सौंदर्य अनुभवता आलं आणि हे सौंदर्य टिकवण्यासाठीच प्रदूषणमुक्तीकडे आपण गेलं पाहिजे, याचसाठी कमीत कमी इंधन वाहने वापरून सायकलचा वापर वाढवला पाहिजे असा संदेश यावेळी डॉक्टर तोरल शिंदे आणि सहकाऱ्यांनी दिला. मी डॉक्टर तोरल निलेश शिंदे, मी रत्नागिरी सायकल्स क्लबची आहे. जेव्हा रत्नागिरी सायकल्स क्लब म्हटलं तर एक प्राऊड फिलिंग येते, पण नुसतं प्राऊड फिलिंग मला नको होतं, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. ह्या उद्देशाने, ह्या जिद्दीने आम्ही विचार केला की रत्नागिरी स्वतःच एवढं वेगळं टेरेन्शियल आहे, त्याला कितीतरी अप्स अँड डाऊन्स आहे. रोज आम्ही लोक, आमची टीम जाऊन प्रॅक्टिस करते, पण त्याच्या पलीकडे आम्ही लोक नुसतं सायक्लोथॉन एवढं पुरेपर्यंत मर्यादित नको होतं आम्हाला. त्यामुळे हे मागच्या 1 वर्षापासून होतं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आणि ह्यासाठी आम्ही असा विचार केला की रत्नागिरी ते गोवा हा प्रवास करूया आणि कोकण भरारी हा एक आयडिया आमच्या मनात आली. माझ्या जिद्दीला आमचे 10 जिद्दी लोकांनी एकत्र साथ दिली आमच्या सायकल क्लबच्या, आणि त्याला साथ दिली जिद्दी माउंटेन्सनी. म्हणजे एकंदरीत आम्ही सगळेच जिद्दीमय झालो. आणि जेव्हा ठरलं की आम्ही गोव्याला जाणार, रत्नागिरी टू गोवा, पण नुसतं बोलणं हेच काफी नव्हतं. आम्हाला मानसिक, शारीरिक आणि त्याचबरोबर भरपूर काय असं गोष्ट होती जे जोडायला लागली आहे. तर देन द टीम वर्क स्टार्टेड. जेव्हा 312 किलोमीटर बोलणं जेवढं सोपं आहे, तेवढं करणं अजिबात सोपं नाही आहे, बिलीव मी. आणि हे जे माझ्या चेहऱ्याचं टॅन दिसतोय ना, आणि आय एम प्राऊड ऑफ दिस टॅन, की हे कलर मी स्वतः कमवलेली आहे. 312 किलोमीटर करण्या अगोदर मला एवढी भीती होती, मला असं वाटत होतं की हे कसं शक्य होणार माझ्याकडून. मी प्रोफेशनल आहे, मला रोज उठून माझे कामाला जायला लागतं, फॅमिली आहे, त्याचबरोबर सगळ्यांना स्वतः स्वतःचं हे आहे. तर हाऊ वी आर गोइंग टू प्रॅक्टिस 50 किलोमीटर 70 किलोमीटर अ डे, त्यामुळे थोडी भीती होती. पण आम्ही 12 तारखेला बरोबर 5 वाजता सुरुवात केली. जशी सुरुवात झाली, एकंदरीत आमच्या लक्षात आलं की आम्ही 10 लोक, फक्त 10 इंडिव्हिज्युअल्स नाही आहोत, आम्ही एक मुठ्ठीसारखे आहोत. एकमेकांना सपोर्ट करत करत, एकमेकांना साथ देत, एक दमला तर त्याला नाही नाही तुझ्याकडून होणार, पुढे जा, होणार असं करत करत आम्ही लोक तिथून आय थिंक नाट्यानंतर देवगडला आलो. लोक आम्हाला एवढं म्हणजे क्लॅप करत होते, मुलं आम्हाला चेअर करत होते, गावातले लोकांना माहिती होतं की अरे 10 डायनॅमिक लोक सायक्लिस्ट निघाले. आणि
ह्यांचं हा फक्त मोटिवेशनल टाळ्याच आमच्यासाठी एवढं मोटिवेशनल होतं की यू कॅनॉट जस्ट बिलीव्ह इट. दुसऱ्या दिवशी आम्हाला ह्या मोटिवेशननी आणि एवढी साथ दिली की आम्ही लोक आमच्या ठरलेल्या टाईमच्या भरपूर अगोदरच वेंगुर्ल्याला पोचलो. ट्रॅव्हल ड्युरिंग द ट्रॅव्हल्स आय मीन सायकलिंगमध्ये जे रोड्स होते ते कोकण आहे, त्यामुळे जेवढे चढ तुम्ही चढणार तेवढेच तुम्हाला उतरायला लागणार. जेव्हा आम्ही उतरत होतो चढ तेव्हा आम्हाला नेहमी वाटायचं की डर के आगे जीत है, बिकॉज आम्ही उतरणार पण परत आम्हाला तो दुसरा चढ दुप्पट मेहनतीने चढायला लागणार. पण एकही माणूस न घाबरता न ड्रॉपआउट होता सगळ्यांनी तेवढी जिद्दीनी पुढे आम्ही होत गेलो. सर्वात डिफिकल्ट माझ्या हिशोबाने थर्ड डे होता. ऊन भरपूर होतं आणि सूर्यदेवचा मारा आम्हाला एवढा पडला आहे की आम्ही दमत होतो पर हमको कोई हरा नहीं सकता था कल. और हम लोग पूरी जिद्दी से आम्ही लोक गोव्याला आज पोचलो आहे. ह्या आमच्या जिद्दीमध्ये जिद्दी माउंटेन्सने आम्हाला भरपूर साथ दिली. मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद सांगते. एक एक माणूस त्यांचा आम्हाला एवढं इट्स लाईक अ फॅमिली टू अस नाव. धीरज, अरविंद, भुजंग, प्रसाद, इवन आमचे टिरॅनोचे जे आमचे बॅकअप प्लॅनवाले होते, बुलेरोवाले होते, मेकॅनिक होते, त्यांनी पण आम्हाला भरपूर साथ दिली. ह्या पूर्ण प्रवासात असं नाही आहे की आम्ही पूर्ण व्यवस्थित आहोत. थोडंफार वेअर अँड टेअर सगळीकडे होतं, पण तुम्हाला आज लक्षात आलं असेल की आमच्या चेहऱ्यामध्ये अजिबात कुठे काय खुपतं आहे, कुठे काय दुखतं आहे असं नाही आहे. का तर वी आर व्हेरी प्राऊड ऑफ आर अचीवमेंट. दिस इज समथिंग जे आम्ही अचीव्ह केले, दिस इज आर हार्ड अर्न्ड मनी, अँड आमच्याकडून हे कोणी आयुष्यात नाही घेऊ शकणार. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की पुढच्या वेळी आम्हाला बघा आणि पुढच्या वेळी कोकण भरारी टूला तुम्ही पण आम्हाला साथ द्या. थँक्यू. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.